press the bell icon on the YouTube app and never miss another update from the Unique Academy. नमस्कार, मी फराह खान. साम प्रगतीचा मंत्रमध्ये तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे बँकिंग परीक्षेच्या संधी आणि तयारी, आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत द युनिक अकॅडमीचे प्रवीण बुगे सर. सर, आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार मॅडम. तर प्रवीण बुगे सर आपल्यासोबत बसलेले आहेत, तुमच्या आणि माझ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहेत. मात्र त्याआधी त्यांची थोडक्यात ओळख करून घेऊया. तर प्रोफेसर प्रवीण बुगे सर हे MBA त्यांनी केलेलं आहे आणि त्याशिवाय युनिक अकॅडमीसोबत ते मागील बऱ्याच वर्षांपासून काम करतायत आणि गेल्या 15 वर्षांपासून ते स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी मोटिवेटर आणि सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंटसाठी मार्गदर्शन करताना दिसतायत. त्याशिवाय त्यांनी MBA केलेलं आहे हे मी सांगितलं आहे आणि बँकिंग परीक्षेचा कानमंत्र हे त्यांचं एक पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहेत. बँकिंग परीक्षा काय आहे, पात्रता आणि त्याच्यासाठी लागणारं शिक्षण नेमकं किती आहे, किंवा अभ्यासक्रम कसा असतो, यशस्वी होण्यासाठी रणनीती कशी आपण वापरली पाहिजे, या सर्वांविषयी त्याच्यामध्ये तपशील दिलेला आहे. आणि या पुस्तकाचे ते लेखक आहे हे मी सुरुवातीला सांगितलं आहे. आणि त्याचबरोबर आता जो आपला विषय आहे बँकिंग परीक्षेच्या संधी आणि त्याचबरोबर त्याची तयारी, याविषयी तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील, काही शंका असतील, तर त्या तुम्ही या ठिकाणी विचारू शकता. त्यासाठी आमचा नंबर लिहून घ्या 0226684333. नंबर पुन्हा एकदा नोट करा 0226684333. या नंबरवर नक्की कॉल करा आणि आपल्या या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन प्रवीण सरांकडून तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळवा. आता आपण खरं तर सर आपले जे काही प्रश्न उत्तर आहेत त्याला सुरुवात करणार आहोत. मात्र सगळ्यात आधी मला हे विचारायचं आहे की हे अर्थव्यवस्था, कारण बँकेमध्ये आपण जातोय, परीक्षा देतोय, त्याची तयारी करतोय, किंवा आता सगळ्यात आधी संधी बघणं हे महत्वाचं आहे, मग अर्थव्यवस्थेमध्ये बँकिंग क्षेत्राचं महत्व काय आहे आणि त्याचबरोबर भविष्यामध्ये त्याची दिशा कशी असेल आणि त्याचं रचनात्मक कार्य कसं असेल? मला वाटतं तुम्ही अगदी बेसिक आणि सुंदर असा प्रश्न विचारलेला आहे. कारण आपण ज्यावेळेस नोकरी सरकारी नोकरी पाहतो त्यावेळेस आपल्याला पहिली गरज असते की त्या सेक्टरमध्ये किती व्हॅकन्सीज आहे. अर्थव्यवस्थेचा जो तुम्ही उल्लेख केला, अर्थव्यवस्थेमध्ये आपले 3 सेक्टर असतात, एक प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. तर टर्शरी सेक्टर्समध्ये आपण सेवा क्षेत्राचा विचार करतो आणि सेवा क्षेत्रामध्ये बँकिंग क्षेत्र येतं. आणि या सेवा क्षेत्रामध्ये आपण बँकिंगचा जर विचार केला GDP कॉन्ट्रीब्युशन्समध्ये, एम्प्लॉयमेंटच्या कॉन्ट्रीब्युशन्समध्ये जवळजवळ 50-60% आज टोटल सेवा क्षेत्र, त्यातली बँकिंग सेक्टर अधिक आहे. त्यामुळं हे क्षेत्र मुलगा किंवा विद्यार्थी ज्यावेळेस विचार करतो की मला स्पर्धा परीक्षा बँकिंगची तयारी करायची आहे, त्यावेळेस त्याला वॅकन्सी ही एक आनंदाची थिंग्स असते, आनंदाची गोष्ट असते की येस, मला वॅकन्सी आहे, भरपूर वॅकन्सी आहे आणि मी तयारी करू शकतो. निश्चितच, मग या वॅकन्सीज याचा अर्थ खूप जास्त होणार आहेत पुढे जाऊन. डेफिनेटली आताही आहेत. मला वाटतं मी कंपॅरिझन केलं UPSC MPSCचं, ॲव्हरेजली आपल्याला 500-1000 दरम्यानच्या व्हॅकन्सी असतात. पण बँकिंग क्षेत्रामध्ये जर आपण सर्व कॅडरचा विचार केला, म्हणजे PO ऑफिसर कॅडर्स असेल, क्लेरिकल कॅडर्स असेल, विशेष अधिकारी कॅडर असेल, तर मला वाटतं गेली 2011 त्यातल्या त्या 2015 आपल्याला ॲव्हरेजली 8-10 हजारच्या व्हॅकन्सी दरवर्षी निघतात. आणि मला वाटतं ॲज कम्पेअर विथ अदर स्पर्धा परीक्षेपेक्षा जर ही व्हॅकन्सी जर एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणात जर असेल तर डेफिनेटली आपण त्याला होकार द्यायला हवा. अगदीच, अगदीच, म्हणजे स्कोप खूप मोठा आहे. मग सर बँकिंग क्षेत्रातील जी नोकरी आहे ती एक संधी कशी आहे? बँकिंग क्षेत्रातील नोकरी आपण जसं विचार केला जातो की बाबा मला नोकरी, पहिली गोष्ट मी नोकरीचा ज्यावेळेस विचार करतो विद्यार्थी, मला एक सरकारी नोकरी मला पाहिजे, मला एक पेमेंट सिक्युरिटी पाहिजे, मला एक कुठेतरी ग्रेस पाहिजे, मला कुठेतरी आनंद भेटला पाहिजे, ह्या संधी तर देतच, पण त्याबरोबर आव्हानही देतं. तुम्हाला जे प्रमोशनची लेवल्स आहेत वाढण्याची शक्यता आहेत, बाकीच्या ठिकाणी तुमचं 10 वर्षांनी पेमेंट इन्क्रीमेंट होतं, या ठिकाणी दर 3 वर्षांनी तुमचं पेमेंट इन्क्रीमेंट होतं, बाकीचे पर्क्स बेनिफिट आहेत. मला वाटतं बाकीच्यांचा ह्या पर्कचा आणि गोष्टींचा विचार करता तुम्हाला एक चॅलेंजिंग जॉब आहे म्हणून तुम्ही बँक स्वीकारा. गव्हर्नमेंटचा जॉब आहे या अतिशय आनंदाची गोष्ट आहे, परंतु केवळ गव्हर्नमेंटचा आहे, सिक्युरिटी आहे, त्यापेक्षा मला एक चॅलेंज स्वीकारता येणार आहे आणि माझी एक सेल्फ इम्प्रूव्हमेंट होणार आहे. तो डेफिनेटली नेहमी इम्प्रूव्हमेंट होतच राहणार आहे आणि त्याचबरोबर इन्क्रीमेंट देखील मिळतच राहणार आहे. मग सर आणखी एक प्रश्न, तो म्हणजे बँकिंग आणि तिच्याशी संबंधित, फक्त बँक नाही तर तिच्याशी संबंधित इतर क्षेत्रांमध्ये कशा संधी आहेत? बँकिंगमध्ये जर आपण जर पाहिलं, मला
कुठल्या ठिकाणी मला अप्लाय करता येतील, कुठल्या जॉब्स आहेत. तर आपल्याला साधारणपणे ज्या गव्हर्नमेंटच्या 18 गव्हर्नमेंटच्या बँक आहेत त्या सर्वांसाठी जी काही एक्झाम घेणारी बॉडी आहे आपण त्याला IBPS असं म्हटलं जातं. आणि बाकीच्या नॅशनलाइज बँक सोडून SBI ज्यासाठी एक्झाम घेतं ती जी काही बॉडी आहे त्याला आपण SBI PO म्हणतो. मग साधारणपणे PO आपण त्याला एक परीक्षा अधिकारी किंवा मॅनेजमेंट ट्रेनी असं म्हणूया, आपण त्याला प्रोबेशनरी ऑफिसर म्हणूया, ती एक अधिकारी एक आहे, क्लेरिकल जॉब आहे, तुम्हाला एक विशेष अधिकारी म्हणून तुम्ही काम करता. मला वाटतं हे तीन कॅडर तुम्हाला बँकेचा अभ्यास करताना एक मी अधिकारी बोललो, एक लिपिक किंवा क्लेरिकल जॉब बोललो, आणि आत्ता गेली 4-5 वर्षांमध्ये जो एक इमर्जिंग आहे ज्याला आपण विशेष अधिकारी म्हणू शकतो ती आपल्याला अपॉर्च्युनिटी SBI आणि IBPS PS या दोन्ही वाईडली आपल्याला प्रोव्हाइड करतात. अच्छा, निश्चितच. सर आणखी माहिती घ्यायची मात्र एक कॉल आहे तो म्हणजे रेश्मा यांचा आहे कल्याण वरून. रेश्माजी बोला. हा बोला. हॅलो. हा मला प्रश्न विचारायचा होता. हा विचारा. तर बँकिंग साठी क्लास लावणं गरजेचंच आहे का? ओके, बँकिंग साठी क्लास लावणं गरजेचं आहे का? महत्वाचं रेश्मा होत. रेश्मा तुमचा प्रश्न अगदी व्हॅलिड प्रश्न आहे आणि आज प्रत्येकाला वाटतो बँकिंग साठी क्लास लावणं गरजेचं आहे का. तर मी त्याचं पांजलपणे उत्तर सांगेल, डेफिनेटली क्लास लावायची गरज नाही आहे. पण तुमचा जर विश्वास असेल की मी जर 1 महिन्यामध्ये बँकिंगची परीक्षा समजून क्रॅक करत असेल, जर माझ्यामध्ये ती अबिलिटी असेल तर तुम्ही नाही लावला तरी चालेल. पण जर मनामध्ये कुठली जरी 2% जर सांगशकता जर असेल, कारण आपलं ग्रॅज्युएशन संपल्यानंतर एक 20-22-25 वर्षाचा कालावधी जातो आणि परत 2 वर्ष आपल्याला स्टेबल करणं शक्य होणार नाही. त्यामुळे माझं एक पांजल मत आहे, जर तुमच्यावर विश्वास असेल मी क्रॅक करू शकत असेल तर तुम्ही बिलकुल लावू नका. पण तुम्हाला वाटतं की मला नीड आहे आणि बँकिंग परीक्षा ही ऑनलाईन एक्झाम आहे, निगेटिव्ह सिस्टीम आहे, कन्सेप्ट बिल्डिंग आहे, त्यामुळे डेफिनेटली मी थोडासा गायडन्स घ्या, क्लास लावा, या थोड्याशा पॉझिटिव्हकडे मी डेफिनेटली शिफ्ट होतोय. म्हणजे फक्त अभ्यास करत राहण्यापेक्षा एक योग्य दिशेने अभ्यास केलेला केव्हाही चांगला. सर आता आपण बँकिंग असेल म्हणजे बँकिंगची एक स्पर्धा परीक्षा आहे आणि इतरही स्पर्धा परीक्षा आहे, तर याच्यामध्ये नेमका फरक काय? आपण इतर स्पर्धा परीक्षा जर भेटल्या, समजा महाराष्ट्राच्या संदर्भात मी विचार केला जातो, ज्यावेळेस विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतो त्याच्यापुढे 3 ऑप्शन्स असतात, एक UPSC परीक्षा, एक MPSC परीक्षा आणि एक PSI परीक्षा. डेफिनेटली ती एक सरकारी अधिकारी आहे, ती एक मोर रेप्युटेड एक्झामिनेशन आहे आणि प्रत्येकाने ती दिलीच पाहिजे. पण काय होतं, यातली व्हॅकन्सी, याला लागणारा कालावधी, असे भरपूर उदाहरण आपल्या आजूबाजूला आणि सभोवताली दिसतात की UPSC झाला आहे तो 4-5 वर्षांनी झाला, MPSC झाला आहे तो 5-6 वर्षांनी झाला. डेफिनेटली हा कालावधी बाकीच्या स्पर्धा परीक्षेचा खूप वाईड आहे. अच्छा, बँकिंगच्या संदर्भात आपला सिलॅबस कन्साईज आहे, 1 वर्षामध्ये तुम्ही तो सिलॅबस कव्हर करू शकता आणि 1 वर्षामध्ये जवळजवळ IBPS SBI तुम्हाला नाही म्हटलं तरी 4-5 बँकेच्या वॅकन्सी निघत जातात. सिलॅबस तोच, तुम्हाला वाईड स्कोप, अँड डेफिनेटली जर तुम्हाला वॅकन्सी जास्त असेल, एकाच अभ्यासावर तुम्हाला नंबर ऑफ परीक्षा देण्याचे चान्सेस जर असेल, तर मला वाटतं कम्पॅरेटिव्हली तुम्ही बँकेची आधी प्रिपरेशन करा आणि बाकीच्या स्पर्धा परीक्षा नंतर करा, असं मी एक थोडासा प्लॅन शिफ्ट करून प्लॅन बी मुलांना नेहमी गाईड करतो आणि तो आज वास्तविकतेच्या दृष्टीने गरजेचा आहे. अगदीच, म्हणजे त्याच्यामधून यश मिळण्याची संधी देखील जास्त आहे असं म्हणायला हरकत नाही, म्हणजे त्याच्यामध्ये पास होण्याचे चान्सेस जास्त आहेत. सर मग ही जी बँकिंग परीक्षा आहे त्याची नेमकी परीक्षा पद्धती काय आहे किंवा त्याला किती कालावधी लागतो आणि दुसरं म्हणजे त्याच्यामध्ये विषय कोणकोणते असतात? साधारणपणे मॅडम याच्यामध्ये जे बाकीच्या सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये जसे 3 स्टेज असतात तशाही या 3 स्टेजेस या परीक्षेमध्ये असतात. आपण त्याला प्री म्हणूया, मेन म्हणूया आणि इंटरव्ह्यू म्हणूया. पण बँकिंगच्या संदर्भात आपल्याला फक्त मुख्य परीक्षा आणि मुलाखत परीक्षा या दोघांचेच मार्क गृहीत धरले जातात. प्री परीक्षा ही केवळ इलिजिबल परीक्षा आहे आणि ज्या पद्धतीने तुम्ही बोलला की स्टेजेस काय आहेत, कम्पॅरेटिव्हली बाकीच्या परीक्षांपेक्षा आपल्याला ही ऑनलाईन एक्झाम आहे, बाकीच्या परीक्षा ह्या ऑफलाईन असतात. या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम्स आहे. 3 स्टेज जरी असेल, कम्पॅरेटिव्हली हा कालावधी संपूर्ण परीक्षा, तिन्ही परीक्षा जर तुम्ही जर क्वालिफाय होत गेलात तर 1-9 महिन्यामध्ये जर तुम्ही डेडिकेटेडली अभ्यास केला तर यू विल बी वर्क ऍज अ गव्हर्नमेंट सर्वंट इन वन ऑफ द रेप्युटेड गव्हर्नमेंट बँक. म्हणजे 8-9 महिन्यांमध्ये तुम्ही गव्हर्नमेंट सर्वंट म्हणून काम करू शकता. येस मॅम. आणि तेही रेप्युटेड बँकेमध्ये. रेप्युटेड. सर मग तुम्ही सांगितलंय की म्हणजे मेन परीक्षा असेल किंवा मुलाखत असेल त्याचं महत्व जास्त आहे, तरी देखील प्री परीक्षा पास होणं ही तेवढंच महत्वाचं आहे. मग त्याचं स्वरूप कसं असतं किंवा निवड प्रक्रिया कशी असते आणि त्याचं महत्व नेमकं
काय? जसं तुम्ही बोललात की प्री परीक्षा ही क्वालिफाईंग नेचर्स आहे, किंवा संपूर्ण बँकिंग परीक्षेमध्ये आपल्याला केवळ तीनच सब्जेक्ट असतात. एकाच मी उल्लेख करेल, इंग्लिश लँग्वेज जी आज आपल्याला प्रत्येक ठिकाणी लागते, प्रत्येक परीक्षेला लागते. दुसरी बँकिंगच्या संदर्भातली आहे क्वांटिटी ऍप्टिट्यूड, आपण त्याला मॅथ म्हणूया. आणि जो तिसरा जो काही विषय आहे तो लॉजिकल रिझनिंग आहे. हे तिन्ही विषय मिळून आपली ही प्री आणि त्याचबरोबर त्याचा एक्सटेन्शन जो काही आहे तो मेन परीक्षेमध्ये. त्यामुळे ह्या दोन्ही परीक्षेमधला तीनच विषय आपले महत्वाचे आहेत की जे बँकिंगमध्ये तुम्हाला तारू शकतात किंवा तुम्हाला अभ्यासाला एक विशिष्ट दिशा देऊ शकतात असं मला वाटतं. मग सर, याच्यामध्ये मेन्स एक्झामला जास्त महत्व का द्यावं? जसं मी आत्ताच मी तुमच्याशी बोललो, कारण बँकिंगमध्ये जो सिलेक्शन होतं, जे काही तुम्हाला स्कोअर कार्ड 100 मार्क्सचं येतं, त्या 100 मार्क्सच्या स्कोअर कार्डमध्ये तुमचे केवळ मुख्य परीक्षा आणि मुलाखत या दोन परीक्षेचेच मार्क गृहीत धरले जातात. आणि जर त्यातली जरी मुलाखत साधारणपणे मात्र 20 किंवा 30 मार्काची जरी असेल, तर मुलाखत ही गोष्ट एका रात्रीची नाहीये. एका रात्रीत आपण पर्सनॅलिटी आपली डेव्हलप करू शकत नाही. जे आतापर्यंत तुम्ही ग्रॅज्युएशन नंतर स्वतःला जे काही ऍप्टिट्यूड डेव्हलप केलं, जी काही पर्सनॅलिटी तुम्ही व्यक्तिमत्व डेव्हलप केलंय, त्याची एक परीक्षा असते. मुख्य परीक्षा तुमच्या नॉलेजची परीक्षा, मुलाखत परीक्षा ही तुमच्या ऍप्टिट्यूडची परीक्षा, आणि ते तुम्ही कसं सादरीकरण करताय त्याची परीक्षा. म्हणजे तुमचा नॉलेजचा कस मुख्य परीक्षेत लागणार, आणि प्री परीक्षेमध्ये तुम्हाला वेगळ्याच क्वालिटी डेव्हलप करावे लागणार, जी या ठिकाणी म्हणजे ती एक तयारी आहे असं म्हणायला हरकत नाहीये. आणि त्याचबरोबर मुलाखतीविषयी आणखी बोलायचं सर, मात्र एक कॉल आहे तो म्हणजे संभाजी यांचा आहे, परभणीवरून. संभाजी बोला. हॅलो मॅडम, ते प्रश्न असाय. हॅलो. हा हा बोला, सलग बोला. मॅडम, ते बॅचलर ऑफ जर्नलिझम केल्याच्या नंतर ते पब्लिक रिलेशन ऑफिसर हा पद परीक्षा देत किती दिवसांना विचारायचं होतं? थोडासा वेगळा आहे त्यांचा प्रश्न, याच्याविषयी आपल्याला बोलायचं आहे सर. मात्र थोडंसं आपण थांबूयात, कारण साम प्रगतीचा मंत्र मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत रहा साम टीव्ही. ब्रेक नंतर साम प्रगतीचा मंत्र मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपला विषय आहे बँकिंग परीक्षेच्या संधी आणि तयारी, आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करतायत द युनिक अकॅडमिकचे प्रवीण बुगे सर. त्यांनी बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहेत, आणि विशेषतः तुमच्या माझ्या प्रश्नांची उत्तरंही ते देत आहेत. असाच एक प्रश्न होता संभाजी यांचा, थोडासा वेगळा प्रश्न होता सर, आणि त्यांनी जर्नलिझम नंतर पीआरओ साठी काय करायला पाहिजे ते विचारलं होतं. काय सांगाल त्यांना? त्यांनी आता संभाजी यांनी जर्नलिझम कम्प्लीट केलेले आहे पीआरओ साठी. जर तुम्ही बँकिंगच्या अँगलने जर विचार करत असाल, जर जर्नालिझम तुम्ही आपण विचार करूया, जर ग्रॅज्युएशन जर कम्प्लीट केलं असेल, आपल्याकडे एक स्पेशल ऑफिसर म्हणून बँकेची पदं भरली जातात. मे बी त्याच्यामध्ये ह्युमन रिसोर्स पण त्यासाठी MBA लागेल. थोडासा जरी हा इनव्हॅलिड जरी क्वेश्चन जरी असेल, तर त्यांना जे जर्नालिझम करून एखाद्या बँकेमध्ये पीआरओ होण्याची जी काही संधी आहे, मला वाटतं जर त्यांनी रेग्युलर बँकेची जरी एक्झाम दिली किंवा याच्यासाठी जर त्यांनी कम्प्लीट, कारण त्यांनी एम बी ए केलं की नाही याचा त्यांनी काही उल्लेख केलेला नाही आहे. कदाचित त्यांनी एम बी ए केलं असेल, ही इज मोर वेलकम टू अटेंड ॲज एसओ परीक्षा. पण नसेल केलं तर ते रेग्युलर परीक्षा देऊन स्वतःचे स्किल बँकिंगमध्ये डेव्हलप करून त्या पद्धतीने स्वतःला गाईड करू शकतात. निश्चितच. म्हणजे संभाजी यांनी नेमकं काय करायला पाहिजे ते त्यांना कळालंय. आता आपण बँकिंग विषयी बोलूया सर. खरं तर तुम्ही मेन्स एक्झाम असेल किंवा पहिली जी एक्झाम आहे त्याविषयी बोललात, आता आपण इंटरव्ह्यू विषयी बोलूयात. म्हणजे त्याच्यामध्ये नेमकी विद्यार्थ्यांनी कशी तयारी करायला पाहिजे, आणि दुसरं म्हणजे त्याच्यामध्ये निवड प्रक्रिया ही नेमकी कशी असते? या आपण जसं उल्लेख केला, बँकेमध्ये साधारणपणे दोन परीक्षा आहेत, एक SBI घेणारी परीक्षा आहे आणि एक IBPS घेणारी परीक्षा. तर दोघांच्या मुलाखतीमध्ये जो काही बेसिक पॅटर्न्स आहे, IBPS केवळ मुलाखत घेते, SBI मुलाखत त्याबरोबर ग्रुप डिस्कशन घेते. आणि मी जसं मी तुम्हाला बोललो की एका आठवड्यामध्ये आपण मुलाखतीची प्रॅक्टिस करू शकत नाही. या ठिकाणी तुमचं कम्युनिकेशन स्किल चेक केलं जातं, नॉलेज तुमचं प्री आणि मेनला चेक केलेलं असतं, परंतु तुम्ही सादरीकरण कसं करतात, कारण आज एक बँकेमध्ये अधिकारी झाल्यानंतर तुम्ही ज्या कस्टमर लिंक करतात, तो कस्टमर हा ग्रामीण भागातला असणार आहे, कस्टमर हा शहरी भागातला असणार आहे, कस्टमर हा मिड कार्पोरेट याच्यामध्ये असेल, किंवा कस्टमर हा एक उद्योगपती असणार. त्या ठिकाणी तुमचं प्रेझेंटेशन हे तुमचं बँकेचं प्रेझेंटेशन असतं, आणि बँक इंटरव्ह्यू घेताना तो व्यक्ती खरंच आपल्या बँकेचं त्या पद्धतीने प्रेझेंटेशन करेल का, त्या सर्व गुणांचा आवा का, केवळ नॉलेज न पाहता बाकीचे केस स्टडी देऊन त्याच्याशी प्रोव्हाइड करून त्याच्याकडून ते काढून घेण्याचा प्रयत्न असतो. आणि जसं तुम्ही बोललात की जो मी SBI PO च्या संदर्भात सांगितलं की ग्रुप डिस्कशन, तुम्हाला एक विषय दिला जाईल, त्या विषयावर तुम्हाला 2 मिनिटं 10 ते 12 लोकांनी एकत्र बोलायचं आहे, आणि मला वाटतं त्या 10 लोकांच्या मध्ये माझं मत सांगणं, माझं मत किती योग्य आहे आणि हे मत का योग्य आहे, त्याचं व्हॅलिडेशन काय, समर्थन करणं, मला वाटतं हे स्किल ग्रुपमध्ये सांगताना एक विशिष्ट असं स्किल ते डेव्हलप होत. निश्चितच सर. म्हणजे हे झालं मेन्स विषयी, प्री विषयी, आणि त्याच्यानंतर इंटरव्ह्यू झाला. ह्या तिन्ही एक्झाम मध्ये पास झाल्यानंतर जेव्हा निवड झाली, समजा एखाद्याची निवड झालेली आहे आणि तुम्ही सांगितलं
सांगितलंय की उन्नतीच्या संधी खूप असतात, तर मग प्रमोशनच्या कोणत्या संधी असतात बँकिंगमध्ये? बँकिंगमध्ये जसं मी आज ती गोष्ट मी परत रिपीट करणार नाही की सरकारी बँक आहे, तुम्हाला पर्क्स आहेत, 3 वर्षानंतर तुमचं प्रमोशन्स आहेत, पेमेंट खूप चांगलं आहे, पण त्या पलीकडे की जसं मी पाहिलं आज SBI जवळजवळ नाही म्हटलं तर 190 शाखा तुमच्या परदेशामध्ये आहेत, IBPCच्याही भरपूर बँक आहेत परदेशामध्ये वर्किंग करतात, सपोज बँक ऑफ बडोदा, की ज्याला वाटतं मी गव्हर्नमेंट नोकरी करून परदेशामध्ये नोकरी करू शकतो त्या व्यक्तींसाठी एक ती संधी असेल, पण डेफिनेटली त्याला इंटरनल परीक्षा द्यावी लागेल, स्वतःला कॉपअप करावं लागेल. आणि दुसरं, बँकिंगमध्ये अधिकारी होत असताना काळाप्रमाणे अर्थव्यवस्थेप्रमाणे आज प्रायव्हेट सेक्टर एंट्री होत आहे, त्यांच्याशी सरकारी बँकेला कॉम्पिटिशन द्यायचं, मग जो आपला ह्युमन रिसोर्स आहे, मनुष्यबळ आहे, त्या ताकदीचा बनवण्यासाठी तुम्हाला बँक ट्रेनिंग प्रोव्हाइड करतं, आणि मला वाटतं ते ट्रेनिंग बँकेच्या क्लायंटसाठी किंवा आपल्या मनुष्यबळासाठी गरजेचं आहे, पण मला वाटतं त्या ट्रेनिंगमध्ये आपल्या स्वतःचा स्वविकास होतो. मला वाटतं या दोन गोष्टी, सरकारी नोकरीच्या पलीकडे स्वतःला उन्नत होण्याची, स्वतःला डेव्हलप करण्याची चान्स ही बँक देतं, आणि मला वाटतं मुलांनी पगारापलीकडे जाऊन की माझा विकास होतोय आणि पर्यायाने माझ्या कुटुंबाचा, माझ्या राष्ट्राचा विकास होईल म्हणून बँक प्रिफर करावी असं मला वाटतं. सर, एक कॉल आहे अहमदनगरवरून, बोला. अभिषेक जी बोला. हॅलो, आवाज बंद करा आणि सलग बोला. मॅडम, मी अभिषेक बोलतोय. बोला. मी आता सध्या फर्स्ट इयरला आहे. ओके, तर मला बँकेच्या परीक्षा द्यायच्या, तर मी आता कसं प्रिपरेशन केलं पाहिजे? कोणत्या फॅकल्टी मधून फर्स्ट इयरला आहात तुम्ही? कॉमर्स फॅकल्टी मधून. कॉमर्स, ओके. काही विचारायचंय सर? नाही, बरोबर. अभिजित, मला वाटतं अभिजितनी कॉमर्स मधून, आणि आज अभिषेक बोललो. मला वाटतं बँक PO किंवा बँक अधिकारी जर म्हटलं तर प्रत्येकाला वाटतं की कॉमर्स फॅकल्टी, पण डेफिनेटली तुम्ही कॉमर्स याच्यामध्ये आहात, ती चांगली गोष्ट आहे. तुम्ही विचारलं की सर मी तयारी कशी करू, जसं मी तुम्हाला सांगितलं बँकेच्या तिन्ही स्टेजमध्ये इंग्लिश लँग्वेज आहे. तुम्ही फर्स्ट इयरला आहात अजून, मला वाटतं जवळजवळ तुम्हाला 2 वर्षाचा टाईम आहे, परंतु तो टाईम जर तुम्ही आत्तापासून युटिलाइज केला, आपल्याला क्वांटिटी ॲप्टिट्यूड्स आहे, रिझनिंग हे जरी विषय, हे कुठलेही त्याच्यामध्ये डिसइंटिग्रेशन्स किंवा आपण इंटिग्रेशन्स किंवा कुठलेही आपण मॅथचे कन्सेप्ट, हाय कन्सेप्ट नाही आहे, हे 10वीपर्यंतच मॅथ आहे. आणि मला वाटतं आत्ता तुम्ही जर विचारलं की मी कशी तयारी करू, पहिलं मी तुम्हाला सांगेल इंग्लिशची बेसिक तुम्ही तयारी करा, दुसरी तयारी सांगेल तुम्हाला 8वी 9वी 10वीचे जे काही मॅथ ची पुस्तकं आहेत आणि जे काही स्कॉलरशिपची रिझनिंगची पुस्तकं आहेत त्यांना जरी तुम्ही फॉलो केलं, आणि या काळामध्ये जसा वेळ मिळेल तसा ऑनलाईन पहा, तुम्हाला नंबर ऑफ क्वेश्चन्स पेपर भेटतील, त्याचं तुम्ही अनालिसिस करा, कारण अनालिसिस तुम्हाला एक गाईड करेल की मी कुठल्या भागाला अधिक भार देऊ किंवा कुठे देऊ नये, असं डेफिनेटली त्यांना गाईड करेल. पूर्वीच्या प्रश्नपत्रिका पाहिल्यानंतर त्याचा एक म्हणजे एकंदरीतच अभ्यासक्रम कसा आहे, सिलॅबस कसा आहे ते लक्षात येईल आणि त्यानुसार प्रेफरन्स देऊन अभ्यास करता येईल. सर, आणखी एक प्रश्न, तो म्हणजे आता 2 पदं आहेत IBPS PO आणि SBI PO, तर याच्यापैकी कोणाची निवड करावी? मला वाटतं बँकिंगमध्ये हा सर्वांना पडलेला प्रश्न असतो, कारण दरवर्षी SBI ची एक ऍड निघते, IBPS PO ची ऍड निघते, पण SBI PO हे जे काही एक्झाम घेणार बर्ड आहे, मी म्हणून त्याला एक दीपस्तंभ आहे. पेमेंट फॅसिलिटी SBI च्या डेफिनेटली अधिक आहे. SBI ने GD स्टार्ट केला, IBPS ने GD स्टार्ट केला, SBI ने कट ऑफ मार्क्स स्टार्ट केला, IBPS ने कट ऑफ मार्क्स स्टार्ट केला, म्हणजे SBI हा दीपस्तंभ बँकिंग परीक्षेतला आहे. ते जे काही नवीन करतात त्या इतर बँक देखील फॉलो करतात, आणि जर तुमचं पेमेंट जास्त असेल, आणि आज मला वाटतं SBI च्या 190 शाखा परदेशामध्ये आहेत, तुम्हाला परदेशामध्ये एक बँक PO म्हणून काम करण्याची SBI संधी देतं, पेमेंट जास्त, तुम्हाला संधी जास्त, डेफिनेटली परीक्षाही SBI ची थोडीशी टफ असणार आहे, पण जरी टफ जरी असेल पण तुम्ही SBI ची तयारी करत असताना डेफिनेटली तुम्ही IBPS ची तयारी करू शकतात, आणि IBPS देखील खूप कमी नाही आहे. मे बी थोडासा पेमेंटचा फरक असेल, पण तुम्ही जर विचारलं की मला SBI करायचं IBPS करायचं, डेफिनेटली मी गाईड करेल SBI चीच तयारी करा, पण IBPS ला कमी समजू नका. आज दोन्ही एक्झाम तेवढ्या चॅलेंजिंग आहेत आणि तेवढ्याच टफ आहे. निश्चितच, म्हणजे ते एकाचा जरी अभ्यास केला तरी दुसरी एक्झाम आपण देऊ शकतो आणि त्याच्यामुळे आपली क्षमता नेमकी काय आहे तेही लक्षात येईल. येस मॅडम. सर, एक कॉल आहे रुपेश यांचा नागपूरवरून. रुपेश जी बोला. रुपेश. हा मॅम. हा बोला. मॅम, मला एक प्रश्न बँकिंग बद्दल. हा हा. माझं MCOM ग्रॅज्युएशन झालेलं आहे, MCOM फर्स्ट इयर ला, तर मला बँकिंगसाठी कसं काय बोला? तुम्ही MCOM फर्स्ट इयर ला आहात? हो. ओके. MCOM सेकंड सेकंड इयरला पुढे काय करायचंय? मला बँकिंग मध्ये करायचं होतं. ओके. पुढे त्यांना बँकिंग मध्ये करायचं, ते PG करतायत.
काय सांगाल? मला वाटतं तुम्ही पीजी करता ही खूप चांगली गोष्ट आहे आणि तुम्ही त्याच फील्डमध्ये म्हणतात की मला करिअर करायचं आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की कॉमर्सचे विषय आणि बँकिंग परीक्षेचे विषय टोटली डिफरंट आहेत. जसं मी या ठिकाणी या आपल्या शोमध्ये मी ते डिक्लेअर केलेलं आहे, त्यामुळं तुम्ही कॉमर्स तुमचा या नॉलेज या विषयाचं नॉलेज जे काही आहे तुम्हाला ते साधारणपणे तुमच्या बँकिंग अवेअरनेसमध्ये फायदेशीर ठरेल. परंतु मॅथ्ससाठी तुम्हाला सेपरेटली तयारी करावी लागेल, त्यासाठी तुम्हाला बँकिंगचा सिलेबस पाहावा लागेल आणि त्यालाच फॉलो करावं लागेल. निश्चितच. सर, तुम्ही खरं तर सांगताय की बँकिंगसाठी नेमकं काय करायला पाहिजे किंवा तयारी कशा पद्धतीनं करायला पाहिजे, मात्र जे स्टुडंट असतील किंवा पालक असतील आता आपल्याला बघतायत, तर त्यांना एक प्रश्न असेल की आपण द युनिक अकॅडमीचे नंबर्स वगैरे दिलेले आहेत, तर जेव्हा बँकिंगची तयारी करतो एखादा विद्यार्थी त्यावेळेला द युनिक अकॅडमीला का प्राधान्य द्यावं? मला वाटतं हा एकदम सटीक भाषेमध्ये किंवा मी सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगेन. जसं मी बोललो की अकॅडमी हा एक युनिक अकॅडमी तुम्हाला एक मधला मिडिएटर असणार आहे. बँकिंग परीक्षेचं ही ऑनलाईन एक्झाम्स आहे पहिली गोष्ट आहे. आज आपल्याकडे ऑनलाईन सिम्युलेशन्स आहेत, ऑनलाईन मॉक टेस्ट आहेत, प्रत्येक विषयाचे एक्सपर्ट टीचर्स आहेत की टेस्ट झाल्यानंतर तुम्हाला मार्गदर्शन करणार की अरे या ठिकाणी तुझा कन्सेप्ट राहिलेला आहे, कन्सेप्ट तू समजून घे. आणि बँकिंग परीक्षेमध्ये ज्या विद्यार्थ्याकडे स्पीड आणि अॅक्युरेसी या दोन गोष्टी येतात त्यासाठी आहे. मला वाटतं युनिक अकॅडमीमध्ये मला वाटतं विद्यार्थ्याकडून स्पीड आणि अॅक्युरेसी या दोन गोष्टीला आम्ही मला वाटतं अगदी आपण त्याला एक कर्व देऊया, त्याला आम्ही ग्रूम करून घेतो. त्यामुळे वाटतं मॉक टेस्ट ऑनलाईन टेस्ट आहेत आणि एक्सपर्ट टीचर आणि आपल्याकडे स्वतःची असणारी ऑनलाईन लॅबोरेटरी जी तुम्हाला ऑलमोस्ट 20 आवर्स तुम्हाला ती अवेलेबल आहे. त्यामुळे मला वाटतं हे थोडक्यात मी तुम्हाला सांगेल की मॉक टेस्ट हा बँकिंग परीक्षेचा एक आत्मा आहे, त्याला मॉक टेस्ट क्रॅक करता येतो, त्यासाठी बँकिंग आहे आणि युनिक अकॅडमी त्यासाठी. निश्चितच. म्हणजे असं म्हणता येईल की द युनिक अकॅडमी एक प्रॅक्टिस करून घेते आणि त्याच्यानंतर पूर्णपणे तयारी देखील करून घेते, ज्याच्यामुळे तुम्हाला ही एक्झाम पास करणं खूप सोपं जाऊ शकतं. सर, एक शेवटचा एक मिनिट आपल्याकडे आहे, तर त्याच्यामध्ये विद्यार्थी आणि पालकांना तुम्ही काय सल्ला द्याल? विद्यार्थी आणि पालकांना मी जसं मी बोललो की आज स्पर्धा परीक्षा म्हणलं की UPSC MPSC PSI याच्या पलीकडे जाऊन विद्यार्थी आणि पालकांनी एक थोडासा एक 2 मिनिटासाठी विचार करावा की बँक PO किंवा अलाइड एक्झाम आपल्यासाठी आहेत. बँक PO बँक परीक्षेची तयारी तुम्ही याला प्लॅन बी समजा. ती परीक्षा तुम्ही 9 महिन्यामध्ये क्रॅक करा. ती परीक्षा क्रॅक झाल्यानंतर मला वाटतं तुम्ही UPSC MPSC कडे जा. डेफिनेटली त्या सरकारी परीक्षा आहेत, त्यांना वेटेज जास्त आहेत, परंतु असे कितीतरी लोक आहेत की MPSC UPSC पाहिजे ते कुठेच लँड अप होत नाही. ऍटलीस्ट ही सरकारी बँक, तुम्ही सरकारी बँकेतच नोकरी करतायत आणि डेफिनेटली तुम्हाला जर हा प्लॅन बी जर फॉलो केला. प्लॅन बी म्हणजे काय? आधी तुम्ही बँकेची तयारी करा आणि नंतर. निश्चितच. म्हणजे प्लॅन ए काय आहे, बी काय आहे किंवा कशा पद्धतीनं तयारी करायला पाहिजे या सर्वांविषयी सर मार्गदर्शन करतायत. आणि तुम्हाला अधिक माहिती घ्यायची असेल तर इथं नंबर दिलेले आहे, त्याच्यावर तुम्ही संपर्क करू शकता. दरम्यान सर, तुम्ही इथे आलात आणि एवढं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नमस्कार मॅडम.